लोणावळा नगरपालिकेची निवडणूक डिसेंबर महिन्यात पार पडली. त्यात 12 क्रमांकाच्या प्रभागातून कल्पना आखाडे शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाल्या. पण विजयानंतर त्यांची चलाखीही उघड झाली. लोणावळा नगरपालिकेच्या या मतदार यादीत कल्पना आखाडे यांचं नाव आहे. पण त्याचसोबत आता रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील वावरे गावातील मतदार यादीवर नजर टाका. त्यातही कल्पना दिलीप झोरे असं त्यांचं नाव आहे. कल्पना दिलीप झोरे म्हणजेच लग्नाआधीच्या कल्पना आखाडे. वावरले गावची मतदार यादी 2017 मधली आहे, त्यामुळे लोणावळा आणि वावरले अशा या दोन्ही ठिकाणी त्यांचं नाव होतं हे स्पष्ट होतंय. म्हणजेच आखाडे यांनी सरकारची फसवणूक केली आहे असा माहिती अधिकार कार्यकर्ते विलास फाले यांचा आरोप आहे. आम्ही बोललो होतं की ह्या निवडणूक अधिकाऱ्यांनी ह्यांचे पेपर तपासावे आणि ह्यांच्यावर कारवाई करावी, तर ते कारवाई करत नाही, उलट आमच्यावरच खोटे गुन्हे दाखल करतात. म्हणून आम्ही त्यांच्यावर वेळोवेळी आम्ही तक्रार दिलेली की हे भ्रष्टाचारी, हे लोकांनी दोन पदचा इस्तेमाल केला, सरकारला फसवलं, म्हणून ह्यांच्यावर कडक कारवाई करावी, 420 गुन्हा दाखल करावा. मतदार यादीत असलेल्या नावापुरता हा विषय मर्यादित नाहीये, तर लोणावळ्यात नगरसेवक पदावर त्या विराजमान झाल्या असतानाच वावरले या ग्रामपंचायतीच्याही त्या सदस्य आहेत. त्याही पुढे जाऊन कल्पना आखाडे यांचे पती दिलीप झोरे यांचं नावही दोन्ही मतदार यादीत आहे, त्यामुळे पती पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होती आहे. मुख्य अधिकारी सीओ साहेबांना आम्ही विचारलं की 5 वर्षात एकदा तुम्हाला निवडणुकीचं काम करतं, तर ते लोक ते वेळेवर करत नाही आणि उठसूट नाव घेतात. कलेक्टर साहेबांचं काम आहे, आमचं नाही. कलेक्टर साहेबाचं कसं काम तुम्हाला ठेवलं, तुम्ही ते चेक करायचे, मग तुम्ही चेक नाही करत असे बोगस लोक उभे राहतात. आखाडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत, त्यामुळे त्यांचं राजकीय अस्तित्व पणाला लागले. पण एवढे गंभीर आरोप होऊनही कल्पना आखाडे आणि त्यांचे पती दिलीप झोरे कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाही. मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी अर्ज दिलाय, तसंच ग्रामपंचायतीचा राजीनामा देऊन नगरपालिकेची निवडणूक लढवली अशी माहिती त्यांनी दिली आहे. मात्र अर्जाची प्रत किंवा राजीनामा दिल्याचं पत्र काही ते दाखवायला तयार नाहीये. लोणावळ्यात अजूनही काही नगरसेवकांनी अशा प्रकारची फसवेगिरी केली असल्याचं बोललं जात आहे. माहिती अधिकारात त्याचीही माहिती पुढं येईलच, पण जी शासकीय यंत्रणा ही माहिती देणार आहे त्यांच्याकडेच अशा प्रकारच्या फसवेगिरीवर कारवाई करण्याचे अधिकार देखील आहेत. मग माहिती असतानाही कारवाईसाठी कशाची वाट पाहिली जाते असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.